महाराष्ट्रामध्ये दोन विद्यापीठ आहेत जिथून ज्ञानाचा आणि विज्ञानाचा प्रसार महाराष्ट्रभर होतोय. ही विद्यापीठ म्हणजे देहू आणि आळंदी. या विद्यापीठांनी समाजाचं समाज प्रबोधन केलं, नवीन क्रांती घडवली आणि सुरुवात झाली वारकरी संप्रदायाची. नमस्कार, मी समाधान. शिवबंधन विशेष वारी तुमच्या घरी या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आषाढी कार्तिकी भक्त जन येती विठ्ठला. इंद्रायणी तीरावरून सुरू झालेली पंढरपूरची वारी चंद्रभागा तीरावर विसावते, तिथेच पांडुरंगाच्या चरणी लीन होते. मात्र यंदा संतांच्या दिंड्यांनी प्रस्थान केलं. असं असलं तरी संतांच्या दिंड्या आपल्या मंदिर परिसरातच विसावल्यात. कीर्तन, भजन आणि भारुडामध्ये दंग झाल्यात. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आषाढी दशमीला या दिंड्या पंढरपूरकडे खाजगी वाहनाने रवाना होणार आहेत. वारी म्हणजे एकतेचा, अध्यात्माचा आणि भक्तीचा नयनरम्य सोहळा. खरं तर हीच वारी वारकऱ्यांना गळ्यात तुळशीची माळ, खांद्यावर भगवी पताका आणि हातात टाळ देते. वारकऱ्यांना एकमेकांना नमस्कार करायला लावून साऱ्या जनमानसातला अहंकार पळवून लावते. लहान सहान हा भेद बाजूला सारते. विठुरायासमोर सारे एक समान आहोत हा संदेश देते. ही वारी परंपरा ज्या संतांच्या विचारांनी चालते त्या संतांनी महाराष्ट्राच्या मातीला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना या संतांनी श्रद्धेची वाट दाखवली. लोकांच्या मनात विठ्ठलाच्या भक्तीची मशाल पेटवली आणि आजही ही परंपरा अखंडित सुरू आहे. असं म्हटलं जातं, वारीतून वारकऱ्याला जन्मजन्माच्या फेरीतून मोक्ष प्राप्त होतो. वारकरी हीच अशा मनामध्ये ठेवून निस्वार्थी वृत्तीनं विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होतात आणि विठ्ठलाच्या भेटीला जातात. ही वारी परंपरा महाराष्ट्रात अखंड राहो. मंडळी, आज घर बसल्या लाखो वारकरी हरिनामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेत. यंदा विठुरायाला साकडं घालूयात. हे विठुराया, या जगाला कोरोना मुक्त कर. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या नव्या एपिसोडसह भेटूयात. पाहत रहा शिवबंधन विशेष वारी तुमच्या घरी हा कार्यक्रम. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पसरवा आणि घर बसल्या वारीचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.